लशीच्या राजकारणावरून घडलेली घटना निंदनीय, आमदार शशिकला जोल्ले यांच्या विकास कामाचा विसर पडला का? आर जी डोमने यांचे सवाल, बीजेपी कार्यकर्त्यांची पत्रकार बैठक। गेल्या 2 वर्षापासून देशात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असून आपण आपल्याच कित्येक लोकांना गमावलो आहोत। सरकारी आदेशाप्रमाणे बेडक्याड येथे 9 तारीख दिव्यांगांना कोरोना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते। दिव्यांगांना जिथे अनुकूल होईल अशा ठिकाणी लस देण्याची तरतूद असताना आम्ही सभासदांच्या सहकारी बँकेत लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते, पण या संदर्भात सत्ताधारी गटातील सदस्यांनी जो राडा केला तो खरोखरच बाब निंदनीय असून याचा आम्ही निषेध करत आहोत। खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार मंत्री शशिकला जोल्ले यांनी निप्पाणी भागातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी बऱ्याच उपाययोजना राबवल्या आहेत हे विसरले आहेत का? नंतर काही लोकांनी गावातल्या काही शहाड्या लोकांनी तक्रार केली की सार्वजनिक ठिकाणी ते द्यायला पाहिजे। ठीक आहे, आम्ही तो आमचा प्रश्न आम्ही माघार घेतो आणि सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच आपल्या गावचं जे ग्रामदैवत आहे श्री सिद्धेश्वर, त्या सिद्धेश्वर देवालयाच्या प्रांगणामध्ये एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये हे घेण्यास आली, त्यांना अशा प्रकारची सूचना केली, त्याप्रमाणे त्यांनी घ्या असं आम्हाला सूचना आल्यानंतर आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा हा विचारणा केली, तुम्हाला तिथं देता येते काय, तर कुठेही देता येते तो काय प्रश्न, जो एखादा पेशंट घरी असेल आणि त्यांना येता येत नसेल, तिथून त्यांना आणता येत नसेल अशी जरी परिस्थिती त्यांच्या घरी देखील जाऊन देऊ शकतो आम्ही, अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेला आम्ही मांडला आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे ज्यावेळेला तुम्ही इथं या आणि वॅक्सिन द्या असं त्यांना ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला बेडक्याच्या पंचायतीच्या सदस्यांनी सत्ताधारी लोकांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना बाहेर न यायचा अशा प्रकारचा सल्ला देऊन त्या ठिकाणी आज त्यांना कोंडून म्हणून ते दारात बसले आणि या ठिकाणी काय राजकारण आम्ही याच्यात केलं नाही, कुठल्याही प्रकारचा आमचा त्यात स्वार्थ नव्हता, फक्त अपंग लोकांना वॅक्सिन मिळावं हा एकमेव हेतू आमच्या आमदारांनी आमच्या राज्याच्या मंत्र्यांनी जो सांगितला तो आम्ही पालन करायचा तेवढा प्रयत्न करत होतो, बाकी दुसरं आमचं ते कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, त्यांना कुठल्याही प्रकारचं श्रेय घ्यायचं नव्हतं आम्हाला, परंतु हे राडा करून ठेवला या लोकांनी आणि अकारण वॅक्सिन देणं हे महत्त्वाचं आहे, वॅक्सिन कुठं द्यायचं किंवा काय द्यायचं हा त्यांचा विषय नव्हता, तरी पण एवढा राडा करून ठेवला आणि हे अतिशय निंदनीय गोष्ट अशी गोष्ट अशी आम्हाला वाटते, म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी त्या गोष्टीचा आम्ही निंदा करतो आहे, त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे। तर बंधनं तुम्हाला म्हणताना मला एवढंच सांगायचं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी राजकारण करत असताना बीजेपीच्या लोकांना द्या, काँग्रेसच्या लोकांना देऊ नका, मुसलमानांना देऊ नका, हिंदूंना द्या अशा प्रकारची कुठलीही सूचना केलेली नाही आहे। विषय होता तो फक्त आणि फक्त अपंग लोकांच्यासाठी वॅक्सिन द्यायचं, एवढा राडा करण्याचं काही कारण नव्हतं, अतिशय लाजीरवाणी गोष्ट या लोकांनी केलेलं आहे, पोक्तपणा याच्यात अजिबात दिसून येत नाही आहे। आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नव्हतं, ज्या ज्या वस्तू आमच्या आमदारांनी या दिल्या या लोकांच्यासाठी दिल्या, मग ते कणेरी मठातून आलेलं बुस्टर असू दे किंवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फंडातून स्वतःच्या संस्थेच्या मार्फत ज्या काही वस्तू दिल्या, उदाहरणार्थ त्या अंगणवाडीच्या लोकांना दिलेल्या किट्स असोत किंवा आणि काही वस्तू असोत, त्या सर्व आम्ही इथूनच पुरवठा केलेल्या आहेत। आम्हाला त्यात काही वाईट वाटलं नाही आणि काय दुःख वाटायचं काही कारणही नव्हतं, फक्त आणि फक्त या वैश्विक महामारीला सामोरं जायचं एवढं काम आम्ही प्रामाणिकपणानं करत असताना अशा प्रकारचा राडा या ठिकाणी झाला, अतिशय मला या गोष्टीचा खेद वाटतोय आणि जे झालं ते अशोभनीय आहे असं मला वाटतंय, एवढं मी या ठिकाणी खुलासा करतो। आणि त्यांनी जे काय पेपरला म्हणजे तुमच्या पेपरला म्हणा किंवा टी व्ही माध्यमाला जी काय बाईट दिलेली आहे त्या बाईटच्या प्रत्येक पॉईंटचा आम्ही आमच्या तुमच्या समोर आता खुलासा करणार आहे आणि या ठिकाणी तो खुलासा करण्यासाठी मी आमचे सेक्रेटरी बाळासाहेब शिंदे यांना मी पाचारण करतोय, थांबतो। यावेळी बीजेपीचे कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे म्हणाले, दिव्यांगांना कोरोना लसीकरण देण्याबाबत जी घटना घडली ती खरोखरच निंदनीय असून याबाबत हा विचार करायला पाहिजे होता की ही लस प्रत्येकांना मिळायलाच पाहिजे। विशेष म्हणजे बेडक्याळ गावातील विविध विकास कामांसाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी 17.50 कोटीचा विकास कामे केली आहेत। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदारांना कार्यशून्य आमदार म्हणणे योग्य आहे का? त्यांच्या विकास कामांचा तर विचार करायला पाहिजे होता। कर्नाटक राज्य भाषा कन्नड असल्याने PSI सारख्या अधिकाऱ्याने कन्नड मध्येच बोला असे म्हणणे हे चुकीचे आहे का? भाषा एक माध्यम आहे, तर मंत्री शशिकला जोल्ले यांच्या म्हणण्यानुसार बेडक्याळ येथे जागा उपलब्ध करून दिल्यास कोविड सेंटर करू
व येथे डॉक्टरांची व्यवस्था करून देण्यात येईल तेव्हा लसीच्या मुद्द्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे. ಬೇಡಿಕೆಯ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಜೊತೆಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ, ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂಥ ರಾಜ್ಯ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ, ಎರಡೂ ಭಾಷೆಗಳು ಅವಳಿ ಬಂಧುಗಳು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಒಕ್ಕಟ್ಟಿನಿಂದ, ಸಮಭಾವನೆಯಿಂದ, ತಾಳ್ಮೆಯಿಂದ, ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಜನರಲ್ಲಿ ಅತಿ ಸುಗಮವಾಗಿ ಇವು ನಡೀತಾ ಇವೆ, ಸಾಗ್ತಾ ಇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಎರಡೂ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಅನುಕರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ನಾನು ಕನ್ನಡದ ಜೊತೆಗೆ ಮರಾಠಿಯ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಸಹಿತ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ರಸಂಗದಲ್ಲಿ ನಾನು ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಆದರಣೀಯ ಪತ್ರಕಾರ ಬಂಧು ಭಗಿನಿಯನ್ನು काल बेडखेळ गावामध्ये जी घटना घडली, कोरोना रोग प्रतिबंधक लस जी द्यायची होती, विशेष करून अपंग लोकांना जी लस द्यायची होती, त्या लसीच्या देण्याच्या स्थळाच्या विषयावरून मोठ्या प्रमाणाचं राजकारण केलं गेलं, श्रेयवादाचं राजकारण केलं गेलं, त्याचसोबत विकास कामांना पायदळी पडायचं काम हे जे केलेलं आहे हे ग्रामपंचायतीने काही हट्टकोर सदस्यांनी हे काम केलेलं आहे ते खरोखरच अतिशय निंदनीय काम आहे. आणि हे बेडक्याळ गावासाठी एक दुःखद घटना आहे म्हणावं, कारण देशामध्ये इतकंच नाही संपूर्ण जगामध्ये त्या जीव घेण्या कोरोना रोगानं अनेक लोकांना बळी पडलेलं आहे. आदंत घटने बगे PSI ಸಾಹೇಬರ ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ PSI ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು, ನನಗೆ ಅವ ಮರಾಠಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಮಾತ್ರ ಬರ್ತೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಯಾವುದೇ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿದ್ರು ಸಹಿತ ಅದನ್ನು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯೊಳಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡವರು ನಂತರ ತೆಗೆದುಕೊಂಡಂಥ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತನಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರೆಷರ್ ಮಾಡಿದರು. ಇದು ನನ್ನ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಗೆ ಮಾಡಿದಂಥ ದೊಡ್ಡ ಅವಮಾನ ಅನ್ನುವಂಥ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟರು. ನಿಜಕ್ಕೂ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತಂದರೆ PSI ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಬರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಬರ್ತದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ ಅಂತೇಳಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಡು. ನಿಜಕ್ಕೂ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಎನ್ನುವಂಥ ಭೇದ ಭಾವ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ. ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯ ಜನ ಅತಿ ಸುಗಮವಾಗಿ ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಷೆಯ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ರಾಜಕೀಯ ದುರುದ್ದೇಶವನ್ನು ಸಾಧಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈ ಕೆಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಮಾಡಿದರು ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಂಥ ಘಟನೆ ನಡೆಯಬಾರ್ದು. ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಗೌರವಿಸ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯ ಭಾಷೆ, ನಮ್ಮ ಆಡಳಿತ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಆ ಒಂದು ಮಾತನ್ನು PSI ಸಾಹೇಬರು ಅವರಿಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಬರಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದು ಅವ್ರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತಪ್ಪು ಅಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ. ಯಾವೇಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತಾತ್ಯಾಸಾಹೇಬ್ ಕೆಸ್ತೆ, ಸುರೇಶ್ ಸುತಾರ್, ಶೋಭಾ ಸುತಾರ್ ಯಾಂಚಾಸಹ ಸುಹಾಸ್ ಡೋಮ್ನೆ, ವಿಲಾಸ್ ಥರ್ಕರ್, ದಾದಾ ಅರ್ದಾಳೆ, ಸಂಪತ್ ಬೋರ್ಗಲ್, ಬಾಬು ನಾರೆ, ಶಾಂತಿನಾಥ್ ಶಿಂದೆ, ಓಂಕಾರ್ ಚೌಗುಲೆ, ಸಂಜಯ್ ಬಾಲಿಂಗೆ, ದಾದಾ ಸನದಿ, ಸುಧೀರ್ ಚೌಗುಲೆ, ಸಿಂಧೂ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಮಾರುತಿ ನಿಕಮ್ ಯಾಂಚಾಸಹ ಭಾಜಪಚೆ ಇತರ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ವ ನಾಗರಿಕ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಮಲಗುಂಡ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕರುನ್ ಆಭಾರ ಮಾನಲೆ.